जसं आपण बघितलं तर प्रत्यक्षात वळूया आपण लगेच मान सन्मान सोहळ्याकडे. आज आपण विचार करतोय तर आदरणीय सन्मान आपण पाहिलं कामणी विभागातील एक नामवंत पण एकदा व्यक्तिमत्व आपण पाहू शकतोय जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सरपंच पण पाहिले जे राहिले गेले त्या विभागातील नक्कीच जयंजे म्हात्रे साहेब येथे उपस्थित आहेत आणि जयंजे म्हात्रे साहेबांचा आपण करूया यशोतीत शुभ सन्मान. एकनाथदादा टबाले यांना रिक्वेस्ट करून एकनाथदादा आपण या आपल्या शुभ हस्ते आपण जयंजे म्हात्रे साहेबांचा इथे करूया शुभ सन्मान. गजान स्मृती चषक 2024 आपण पाहिलं तर या व्यक्तींचा सुद्धा अतिशय मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या व्यक्तींचं पण करते इथे यशोतीत शुभ सन्मान. आपण पाहते जयंजे म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान करतोय. मायेची शॉल त्याचप्रमाणे आपण बघितलं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं महत्वपूर्ण योगदान मायेची शॉल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह देऊन जयंजे म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे जरूर केला जात आहे. पुढील सन्मान आपण करणार आहोत आदरणीय सन्मानीय किरणजी पाटील साहेबांचा. त्यांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला मिळालं आहे. मयूरजी बाबर यांच्या शुभ हस्ते किरणजी पाटील सरांचा आपण करूया यशोतीचा शुभ सन्मान. किरणजी पाटील सर आपण पाहिलं एक दिलदार दिलखुलाश व्यक्तिमत्व हसमुख चेहरा सातत्याने आपण पाहिला आणि किरणजी पाटील साहेबांचा इथे यशोतीचा आपण शुभ सन्मान करतोय. मयूर जी बाबर यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल त्याचप्रमाणे पाहिले आपण सन्मानचिन्ह. अतिथी देव भव अतिथींचा मान सन्मान करणं नक्कीच आमचा धर्म आहे आणि तो सन्मान होताना पाहायला मिळतोय. त्याचनंतर आपण पाहू शकतो आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते हंसराज गोवारी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन योगेशजी बरप आपण पुढे या. हंसराज गोवारी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. ही संस्कृती आहे ही परंपरा आहे जी जपली जाते. अतिथी देव भव अतिथींचा मान सन्मान करणं ही भारत देशाची संस्कृती आहे आणि परंपरा आहे ती जपतोय सध्या तरी मायेची उबदार शॉल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन हंसराज गोवारी साहेबांचा यशोतीचा शुभ सन्मान केला जातो. त्याचनंतर आपण पाहू शकतो की या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सातत्याने आपण पाहिलं उद्घाटन सोहळ्यापासून प्रत्येक गोष्टीकडे अधिक बारकाईने आपण पाहिलं नजर ठेवली गेली आहे. आदरणीय सन्माननीय रत्नागरजी सावंत साहेबांचा यशोतीचा शुभ सन्मान करणार आहोत आणि तो सन्मान करण्यासाठी मी रिक्वेस्ट करेन राज घाटाल यांच्या शुभ हस्ते रत्नागरजी सावंत साहेबांचा इथे यशोतीचा शुभ सन्मान हा केला जाईल. रत्नाकरजी सावंत साहेब आपण पाहिलं एक बहुजन विकास आघाडीचा एक सक्रिय कार्यकर्ता आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर क्रिकेटवर अफाट प्रेम त्यांचं सुद्धा आहे आणि संकल्प स्पोर्ट्स आपण बघितलं तर KPN मध्ये त्यांची टीमसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रत्नाकरजी सावंत साहेबांचा इथे शुभ सन्मान. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की आणखीन इथे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय सन्माननीय विकास जी पिसा साहेब आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी रिक्वेस्ट करेन अतुल ठाकरे. अतुलजी ठाकरे आपण या विकास जे पिस्ताल सरांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. विजन स्मृती चषक 2024 मान सन्मान. त्याचप्रमाणे आपण बघितलं मायेची शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. त्याचप्रमाणे आपण बघितलं की या स्पर्धेमध्ये आपण पाहिले जे दोन पंच आपल्याला पाहायला मिळाले मी विनंती करेन विशालजी पाटील बालजी पाडा वरून बिलॉंग करतायत नक्कीच त्यांचा सन्मान केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी धनराज सावंत यांना मी रिक्वेस्ट करेन आपल्या शुभ हस्ते विशालजी पाटील यांचा यशोतीचा शुभ सन्मान हा केला जाईल. विशाल पाटील मॅन फ्रॉम मालजी पाडा.
विशालजी पाटील सरांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. आणि क्रिकेटमध्ये नक्कीच आपण बघू शकतो एक क्रिकेटपटू आहे, त्याचप्रमाणे आपण बघितलं एक पंच म्हणून आपण पाहिलं त्यांना विशालजी पाटील सरांना, नक्कीच आपण पाहू शकतो. त्याचनंतर जे पुढील पंच आपल्याला लाभले गेले होते मॅन फ्रॉम नवघर अशोक सरांचा सुद्धा आपण इथे अशोकजी अभिषेक किणे यांना रिक्वेस्ट करून आपल्या शुभ असते अशोकजी राऊत सरांचा इथे सन्मान करूया. मॅन फ्रॉम मीराबाईंदर नवघर परिसरातून बिलॉंग करत असताना त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते पंच. असं म्हटलं जातंय ना, कराल पंचांचा मान तर वाढेल क्रिकेटची शान. आणि नक्कीच आपण पाहते हे पंच आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच अशोकजी राऊत. त्याचनंतर आपण पाहू शकतो ही स्पर्धा ज्याने कव्हर केली आणि त्याचनंतर डी बी एन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं यूट्यूबवर आपण पाहिले तर प्रक्षेपण केलं गेलं डी बी एन लाईव्ह जयेश पाटील येत आहेत आणि वैभव तोम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय डी बी एन डीप बिलीफ नेटवर्क डी बी एन लाईव्ह टीमचा मात्र आपण पाहतो इथे शुभ सन्मान करतोय वैभव तोम यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे एक सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय डी बी एन टीमचा सुद्धा सन्मान करत केला जात आहे. त्याचनंतर आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये चांगली धून चांगली गीतं ऐकायला मिळाली. नक्कीच आपण पाहिले तर डी जे धीरज आपण पाहिलं डी जे मास्टर आपण धीरज आहेत आणि नक्कीच इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल त्यांचा सन्मान आपण करतोय. रोहित घाटल यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. लक्ष्मीकांतजी म्हात्रे साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय या सर प्लीज. हो महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली आहे तर डीजे चा हा सन्मान डीजे वादक आमचे धीरज यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आणखीन एक मान्यवर आपल्याला लाभताना पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे आपण एक माणसाचा सत्कार करायचा राहिला आहे. मला वाटते आपल्यासाठी दोन दिवस ऊर्जा देणारा आवाज म्हणजे जयेश ढोकलेचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. जयेश ढोकले सर या तुम्ही. वैभव दलवी तर आपण हा पुढील जो सन्मान करणार आहोत नक्कीच लक्ष्मीकांतजी म्हात्रे साहेब इथे दाखल झाले आणि त्यांचा याची तिथं शुभ सन्मान करतोय. आपण या लक्ष्मीकांतजी म्हात्रे साहेब वेदांतजी सावंत यांना रिक्वेस्ट करतोय मी. वेदांत सावंत या आणि त्याचनंतर आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये ज्यांचं अचूक असं स्कोरिंग पाहायला मिळालं समालोचकाचा पाठीचा गडा म्हणजेच आपण पाहिलं की आयुष सावंत कामन क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल स्कोरर आणि त्यांचा सुद्धा इथे याची तिथं शुभ सन्मान हा केला जातोय. एकनाथदादा टबाले या आपल्या शुभ हस्ते आपण करतोय आयुषजी सावंत यांचा शुभ सन्मान. ऑफिशियल स्कोरर कामन क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं स्कोरिंग सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये 15-20 स्पर्धा कामन क्रिकेट असोसिएशनची आपल्याला पाहायला मिळाली आणखी त्यांचं स्कोरिंगसुद्धा अचूक पाहायला मिळाला.
त्याचनंतर जो पुढील सन्मान आपण करणार आहोत आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी भोसकर साहेबांचा. आपण बघितलं की श्याम नक्कीच श्यामजी भोईर साहेबांचा आगमन झालंय आणि श्यामजी भोईर साहेब या आपला सन्मान करते. लगेचच आपण एकनाथदादा तबेल यांना रिक्वेस्ट करते या आपल्या शुभ हस्ते श्यामदादांचा आपण हा करतोय सन्मान. अतिथी देव भव सगळ्या अतिथींचा मान सन्मान करणं हा नक्कीच धर्म आहे आणि नक्कीच सगळ्या अतिथींचा मान सन्मान करतो. त्यानंतर देवेंद्रजी भोसकर साहेबांना रिक्वेस्ट करतोय. देवेंद्रजी भोसकर साहेब इथे दाखल झाले आहेत आणि नक्कीच त्यांचा सुद्धा इथे यशोदेव आपण शुभ सन्मान मात्र करतोय. नक्कीच इन ऍक्शन मध्ये खेळताना सुद्धा पाहिलं होतं आपण त्यांना. या दिनेश बाबर यांच्या शुभ असते आपण आता हा सन्मान करतोय. वैभव धूम आपण वर या. रोहित गाटाल आपण सुद्धा वर या. वैभव तळवी आपण सुद्धा वर या. नक्कीच आपण बघितलं तर या त्रिमूर्ती आपण बघू शकतो की या त्रिमूर्तीने भरपूर मेहनत केली. दिवस रात्र आपण पाहू शकतो की जे सहकार्य या स्पर्धेला मात्र आपलं करायचं होतं आणि ते केलं आणि त्या त्रिमूर्तीचा आपण सन्मान करतोय. एकनाथ दादांच्या शुभ हस्ते आपण मात्र सन्मान करतोय या त्रिमूर्तींचा. राज सुद्धा आहेत आणि राज सुद्धा आहेत तर राज यांचा सुद्धा आपण मध्ये सन्मान करतोय. कारण की एकोणतरी त्या चार व्यक्तीने आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जर विचार करायचा झाला तर खूप मेहनत केली आहे. कारण की दिवस आपण पाहिलं इथेच घालवला, रात्र आपण पाहिली ती सुद्धा इथेच घालवली आणि या स्पर्धेसाठी स्वतःच 100% मिळणं गरजेची बाब आहे. तर आता आपण वळूया मान सन्मान सोहळा इथे झालाय वैयक्तिक पारितोषिकांकडे. फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच एकोणतरीत आपण पाहिलं तर ज्याने कामगिरी खूप चांगली केली, एक विकेट आपण पाहिलं ज्याने गोलंदाजीमध्ये मिळवला गेला आणि 6 चेंडूमध्ये दमदार सवी धावेंची खेळी ज्याने पेश केली, 2 चौकार 3 षटकार. ब्रँड अप नागले तन्मय पाटील श्यामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. श्यामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. सामनावीराचा किताब आपण देतोय तन्मय पाटील या खेळाडूला. सुपर फलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच श्याम दादांच्याच माध्यमातून या स्पॉन्सर्स केलेल्या ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच ठरतोय फायनल मॅच तन्मय पाटील. एकंदरीत आपण पाहू शकतोय बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये आपण जातोय. सर्वप्रथम बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी आहे आणि नक्कीच ज्याच्यामध्ये आपलं नाव करलं गेलंय, दोनच संघ आहे. कोण गेस करेल का बेस्ट फिल्डरमध्ये कोणता खेळाडू येऊ शकतोय? आमचे स्कोरर ज्याने ऑफिशियल जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे, 2 रनआउट त्याने केलेत आणि 3 कॉट बाय द विकेट च्या कॅचेस पकडलेत. एकोणतरीत तो खेळाडू म्हणजे ठरलाय बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय धनराज सावंत. रणजी पाटील साहेबांना रिक्वेस्ट करतोय आणि हंसराज गवारी साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ असते ही ट्रॉफी आपण बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रणजी पाटील साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय आपण सुद्धा पुढे या. बेस्ट फिल्डर ची ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच याचा मानकरी ठरला गेलाय तो म्हणजेच धनराज सावंत. दर्जेदार परफॉर्मन्स
मात्र आता वळी आपण बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये. गेस्ट करा तुमच्याकडे परफॉर्मन्स. आता त्याचं सांगूया आपण की 4 ओव्हर त्याने फेकले गेलेत, 17 डॉट बॉल, 12 धावा दिले, 4 विकेट मिळवले गेले आणि 1 मेडन विकेट षटक हाताळलाय. यस, ॲब्सोल्युटली राईट, किरण धूम बेस्ट बॉलर. विकासजी पिसाळ साहेब आपण या आणि लक्ष्मीकांत सरांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन की आपण सुद्धा या. किरण धूम मात्र इथे नाही आहेत, पण मात्र त्यांना इतका कॉन्फिडन्स होता की त्याने माणूस पाठवलाय. मात्र माणूस पाठवलाय, मात्र बोलायला पण लागेल, बोलायला लागेल. नक्कीच आपण पाहिला तर सदृष्ट गोलंदाजा किताब आपल्याला पाहायला मिळत आहे किरण धूमच्या नावावर. आता आपण जाऊया की बेस्ट बॅट्समॅनच्या यादीमध्ये. आता पाहूया आपण जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, आता डिसाइड करा. तन्मय पाटील तुमच्याकडे कोण आहे का? आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं 18 बॉल 40 धावा, सिक्सर्स आहेत, फोर सुद्धा आहेत, तो खेळाडू ठरलाय अतुल ठाकरे. श्यामदादा भोईर आणि तेजस जुगोवर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय बॅट्समन चा किताब जातो अतुल ठाकरे या खेळाडूला. अतुल ठाकरे आपण पाहू शकतोय की या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी करत असताना जर पाहायला मिळाले, पण नक्कीच आपण पाहू शकतो त्याच कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मात्र आपण पाहू शकतोय की इथे नक्कीच आपण पाहू शकतो की दिला जात आहे. आता मॅन ऑफ द सिरीजचा विचार करूया, ज्यामध्ये जर विचार करायचा झाला तर चर्चा नाही आहे ना, कॉन्टेस्ट नाही आहे त्यांच्यासमोर, कारण की एकच खेळाडू आहे. 4 इनिंग, 104 धावा, 14 षटकार, 4 फोर्स, तो म्हणजेच ब्रँड ऑफ ब्रँड नागले पाटलांचा पाटील, म्हणजेच मिस्टर तन्मय पाटील, मॅन ऑफ द सिरीज. रत्नाकरजी सावंत साहेब आणि जयंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज मालिका विराचा किताब आपण देतोय तन्मय पाटील या खेळाडूला. आत्तापर्यंत आपण जर विचार केला तर या सीझनमध्ये TR नागलेने 90 पारितोषिक आपल्या नावावर केले, पण मात्र तन्मय पाटीलची सिरीज कितवी आहे? तन्मय पाटील थांबायचंय तुम्ही, तन्मय पाटील थांबायचंय, तन्मय पाटील थांबा. छान क्रिकेट खेळला गेला, मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळाला, कॉंग्रॅच्युलेशन. कितवी सिरीजची ट्रॉफी मिळते या हंगामामध्ये? तरी सुद्धा वाटते का वाटते की संघ इतका चांगला खेळतोय. कदाचित ज्याप्रमाणे आपण बघितला की सहावी आहे आणि आता आकडा कन्फर्म झाला, काय वाटते परफॉर्मन्स इतका चांगलं देत आहे तुम्ही? अशा प्रकारचा सपोर्ट राहिला तर एकूणतरी येणाऱ्या काळामध्ये आपण बघू शकतो एक टेनिस क्रिकेट विश्वामधील तुमचा एक संघ चांगला अव्वल बनू शकतोय का? नक्कीच बनू शकतोय. त्याच्यासाठी एकट्या प्लेअरने खेळून फायदा नाही, ओव्हरऑल टीमने खेळायला पाहिजे. मागे मला एक पोरगा बोलला की आता तू निशांगला नाही नेत, ते बाबूला नेतो. मी बोललो की निशांग पण चांगला प्लेअर आहे, मला जेव्हा गरज वाटते मी त्याच प्लेअरला पुढे आणीन. नक्कीच पूर्ण खेळाडूंना संधी मिळायला हवी, शुभेच्छा असतील तुम्हाला. एक चांगला विचार विनिमय पाहायला मिळतोय. आता आपण वळूया की दुसऱ्या क्रमांकाचा संघ या स्पर्धेमध्ये राहिलाय, तो म्हणजेच गजन स्मृती सावंतपाडा टीम रनर अप राहिले या स्पर्धेमध्ये. नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारण्यासाठी गजन स्मृती सावंतपाडा टीमला मी इन्व्हाइट करतोय. या गजन स्मृती सावंतपाडा टीम, या खेळाडू या.
आणि सगळ्या मान्यवरांना मी रिक्वेस्ट करेन की या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. या सगळ्यांनी या खेळाडूंनी या ट्रॉफी हवी आहे ना. सगळ्या मान्यवरांना मी रिक्वेस्ट करेन की आपल्या शुभ हस्ते हे रनर अप एकंदरीत दुसऱ्या क्रमांकाची टीम राहिली आहे त्याच्या स्मृती सावंतवाडा टीम. तर आता पाहतोय आपण ज्याच्या नावाचा झाला गाजा बाजा आणि टीम टी आर वनली आहे स्पर्धेचे महाराजा ट्रॉफी क्रमांक 9 कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये. तांबा पाहुणे आहेत, पाहुणे आहेत, पाहुण्यांच्या शुभ हस्ते मध्ये दिली जाईल तुम्हाला. ट्रॉफी क्रमांक 9 ट्रॉफी नंबर 9 पाहायला मिळते. टी आर नागलेने आपल्या नावावर कोरली आहे गजर स्मृती सावंतवाडा टीम. धन्यवाद, नक्कीच चांगला खेळ. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स बॉल टीम्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नक्कीच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर नक्कीच आपण पाहतोय हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम म्हणजेच गजानन स्मृती चषक 2024 आपण पाहिला. तर नक्कीच या स्पर्धेचा शुभारंभ कालच्या दिवशी झाला. आजच्या दिवशी मात्र आपण बघितलं तर फायनलचा सामना नक्कीच एकंदरीत आपण पाहू शकतोय. धन्यवाद. खरोखरच या स्पर्धेमध्ये समालोचन एक महत्वाची गोष्ट असते आणि जे समालोचन डुकले यांनी केलं खरं त्यांचा सत्कार किंवा त्यांचा आभार मानायला व्हायला हवा होता ही खंत माझ्या मनात आहे. आणि मी माझ्यातर्फे त्यांच्या पुढील आयुष्यातील पुढील भरारी शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं निश्चितच व्हायला पाहिजे इकडे सत्कार. तरी माझ्यातर्फे मी माझे दोन शब्द त्यांच्या सत्कारपुरते देतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही कमेंट्स करताय, चांगल्या पद्धतीने तुम्ही धावत्या खेळाचं वर्णन करताय आणि पुढे तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. असं मार्गदर्शन सातत्याने मिळत आहे. धन्यवाद जयंजी मात्रे आणि धन्यवाद सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेन. थँक्यू, थँक्यू सो व्हेरी मच म्हणेन. आणि आपण पाहिलं तर गजानन स्मृती सावंतवाडा या स्पर्धेचा जर विचार केला तर हे आयोजन पाहायला मिळालं. गजानन स्मृती चषकाचा जर विचार केला तर हे आयोजन आज मात्र आपण पाहिलं समाप्त झालं. बक्षीस वितरण सोहळा पार पडला गेला असं मी जाहीर करतो. आमचे आयोजक, आमचे पंच, आमचे स्कोरर आणि संपूर्ण डीबीएन लाईव्हची टीम सुद्धा घेते रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.